आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते यांच्याकडून अपघात नेमका कसा झाला हे दाखवण्यासाठी एबीपी माझाची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे. मयूर मोहिते हे नारायणगाववरून खेडच्या दिशेने जात होते, त्यावेळेला कळंबमध्ये ते या ठिकाणी आले आणि त्याच वेळेला मंचरवरून एक दुचाकीस्वार जो आहे तो कळंबच्या दिशेने निघालेला होता आणि त्याला समोरून या ठिकाणी मयूर यांनी ठोकरलेला आहे. खरं तर मी हे दाखवू इच्छितो की मयूर यांनी या पट्ट्याच्या पलीकडनं म्हणजे डाव्या बाजूनं जाणं अपेक्षित होतं, मात्र ते इतक्या बेदरकरारपणे होते की ते थेट उजव्या बाजूला या ठिकाणी आले आणि त्यांनी दुचाकीस्वाराला धडक दिली. ही धडक किती जोराची होती हे सांगण्यासाठी हे दृश्य पुरेसे आहेत, कारण वाहनाचे सगळे पार्ट्स या ठिकाणी जवळपास 20 फुटाच्या अंतरावरती पडलेले आहेत आणि दुचाकीचे सुद्धा सगळे पार्ट आपण बघतोय या ठिकाणी सगळे पडलेले आहेत. त्यामुळं प्रथमदर्शनी तरी मयूर मोहिते यांच्या खूप चुका आहेत हे यातून स्पष्टपणे दिसत आहेत. म्हणूनच स्थानिकांनी आरोप केले की मयूर हे मद्यपान त्यांनी केलेलं होतं आणि सोबतच त्यांनी सुद्धा या अपघातानंतर इथून पळ काढलेला होता. स्थानिकांच्या या आरोपांना आमदार मोहिते यांनी फेटाळलेला आहे. मयूर यांनी या ठिकाणी जखमींना मदत केली, सोबतच त्यांनी मद्यपानही केलेला नव्हता असा दावा आमदार मोहिते यांनी केलेला आहे. परंतु आता या अपघातामध्ये एका तरुणाचा जीव गेलाय आणि यामध्ये आता पुणे ग्रामीण पोलीस निपक्षपातीपणे तपास करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नाजीमुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.